त्यामुळे सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून एकनाथ शिंदे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना त्यांनी आता मागे टाकलेलं आहे, अंदाज आहे की डोळे वटारण्यात आलेले असावेत. आणि डोळे वटारल्यानंतर लगेच आज नवी जाहिरात आलेली आहे. रोज जाहिराती करत असताना महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची दुष्काळी परिस्थिती अनेक भागात आता निर्माण व्हायला लागली आहे, पाण्याचे साठे कमी होत आहेत, याबद्दल या सरकारला काही देणं घेणं नाही. वर्तमानपत्रात रोज सकाळी पहिल्या पानावर यांचीच दर्शनं महाराष्ट्रातल्या जनतेला घ्यावी लागतात. दोन्ही पक्षात थोडीशी भांडणं दिसत आहेत, अंतर्गत मतभेद दिसत आहेत. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे ते सत्तारूढ पक्षाचे नेते आहेत, तरी देखील त्यांना घाबरवण्याचं काम चालू आहे का काय? सर, सध्या राज्यामध्ये जाहिरातीवरनं वाद झालेले आहेत. दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाचं नेतृत्व काय करणार यावरनं सध्या वाद झाले. आपण कशा पद्धतीने परवा एकनाथ शिंदे यांच्या अननोन, माहीत नसणाऱ्या अशा समर्थकांनी एक जाहिरात दिलेली आहे. आणि त्यामध्ये देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे, नरेंद्र मोदी साहेब आणि राज्यात शिंदे या दोघांचाच नावाने ती जाहिरात केलेली होती. आणि एकनाथ शिंदे यांनी आपली महाराष्ट्रातली लोकप्रियता देखील त्यामध्ये कथन केलेली होती. त्यामुळे सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून एकनाथ शिंदे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना त्यांनी आता मागे टाकलेलं आहे, हे त्यांचे जाहिरातीतून समोर आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडेसे बहुतेक, माझा असा अंदाज आहे की डोळे वटारण्यात आलेले असावेत. आणि डोळे वटारल्यानंतर लगेच आज नवी जाहिरात आलेली आहे, त्यात दोन्ही पक्षाची चिन्ह आहेत. आणि खाली एकनाथ शिंदे यांचे सर्व सहकारी यांचे फोटो आहेत. रोज जाहिराती करत असताना महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची दुष्काळी परिस्थिती अनेक भागात आता निर्माण व्हायला लागली आहे, पाण्याचे साठे कमी होत आहेत, याबद्दल या सरकारला काही देणं घेणं नाही. वर्तमानपत्रात रोज सकाळी पहिल्या पानावर यांचीच दर्शनं महाराष्ट्रातल्या जनतेला घ्यावी लागतात. आणि सतत लोकांना पहिल्या पानावर आणि टीव्हीवर सतत या सर्वांचे चेहरे पाहायला लागतात. त्यात काही हरकत नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही हे नाही. पण त्यानंतर आता दोन्ही पक्षात थोडीशी भांडणं दिसत आहेत, अंतर्गत मतभेद दिसत आहेत. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे ते सत्तारूढ पक्षाचे नेते आहेत, तरी देखील त्यांना घाबरवण्याचं काम चालू आहे का काय? त्यांना काल एक जाहिरात आणि आज ताबडतोब सारवासारव करणारी दुसरी जाहिरात द्यावी लागते. याचा अर्थ महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देखील आता काही सुरक्षित आहेत असं वाटत नाही. त्यांच्यावर देखील दबाव आणि त्यांच्यावर देखील एक प्रकारे कसं वागायचं याची मार्गदर्शक तत्व कोणीतरी घालून दिलेली दिसत आहे.